हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 6 लेसन. स्टँडर्ड 6 लेसन, हु इज द ग्रेटेस्ट. हा एक ही एक अकबर आणि बिरबलाची अगदी फनी गोष्ट आहे. आणि अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी आपण लहानपणापासून खूप ऐकत आलेलो आहे. तशीच ही पण एक गोष्ट आहे, जसं तेनालीरामन आणि राजा रामदेवराय वगैरे यांच्या गोष्टी असतात, पंचतंत्रच्या गोष्टी असतात. तशीच एम्परर अकबर आणि त्याच्या दरबारातला नवरत्नांपैकी एक असलेला बिरबल याची ही गोष्ट आहे. तर अकबर हा खूप मोठा राजा होता आणि त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होते. नवरत्न म्हणजे काय, की जे अतिशय विद्वान आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, रायटर्स, पोएट्स, आर्टिस्ट, असे 9 वेगवेगळ्या क्षेत्रांमधले खूप विद्वान लोक त्यांनी आपल्या नवरत्न म्हणून त्यांनी मान दिलेला होता. आणि ते त्याच्या दरबारामध्ये होते, त्याच्या दरबाराची ते सगळेजण शान होते. आणि त्याच्यामध्ये एक समजला जायचा बिरबल. त्या बिरबलाला सगळ्यांचं खूपच मान आणि खूप आदर त्याला द्यायचे ते. आणि हा जो अकबर राजा होता तो असं समजले जायचे की पॅटर्न होता आर्ट आणि कल्चरचा. आर्ट आणि कल्चर म्हणजे कला आणि धर्म, संस्कृती या सगळ्याचा तो पालक होता आणि या सगळ्यांना वाढवणारा असा समजले जायचे त्याला. आणि या ज्या गोष्टी आहेत अकबर आणि बिरबलाच्या, या आपल्याला माहिती नाही की या खरंच असं काही घडलेलं आहे का, पण या गोष्टी आजपर्यंत चालत आलेल्या आहे. आणि या कशा आपल्यापर्यंत पोचतात, वर्ड ऑफ माउथ. वर्ड ऑफ माउथ म्हणजे काय, की एकाने दुसऱ्याला सांगितली, एका पिढीने दुसऱ्याला सांगितली, आजी आजोबांनी त्यांच्या नातवाला सांगितली, अशा तऱ्हेने या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत आलेल्या आहेत आतापर्यंत. तर हा अकबर राजा एक दिवशी दरबारात आला आणि अतिशय सिरियस मूडमध्ये आला. आणि त्यांनी सगळ्यांकडे बघितलं, दरबाऱ्यांकडे, दरबारी सगळे जे होते त्याचे नवरत्न आणि इतर दरबारातले मोठे मोठे त्याचे अधिकारी, त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं की राजा असा का एकदम सिरियस मूडमध्ये आहे, काय झालं असेल. आणि जसा तो बसला त्यांनी तसा एक प्रश्न विचारला, की मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आता, की सांगा, जर का कोणी राजाच्या मिशा ओढल्या, मुस्ताश, व्हॉट शुड बी द पनिशमेंट फॉर समवन हू पुल्स माय मुस्ताश. सगळेजण एकदम घाबरूनच गेले. द कोर्ट वॉज स्टंड. पुल द एम्परर्स मुस्ताश, म्हणजे एम्पररच्या मुस्ताश मिशा कोणी ओढू शकतं असं तर कधी ऐकलं पण नाही. इट वॉज अनहर्ड. फ्लॉग हिम, गिव्ह हिम 50 लॅशेस ऑफ व्हिप, एक्सक्लेम द नोबलमॅन. एक जण उठला आणि म्हणाला, एक सरदार म्हणाला की बोलवा त्याला, ओढताना त्याला फटक्यांची शिक्षा द्या, 50 म्हणजे 50 फटक्यांच्या शिक्षा द्या. आणि दुसरा ओरडायला लागला, लगेच, हे तर काहीच नाही, त्याला जेलमध्ये टाका आणि तेही विदाउट फूड अँड वॉटर, दुसरा म्हणाला. मग तिसरा अजून म्हणाला, व्हिप हिम, बीट हिम अप, त्याला मारा, त्याला ठोका, हँग हिम, त्याला टांगून द्या, कट ऑफ हिज ऑफेंडिंग हँड. ऑफेंडिंग हँड्स म्हणजे ज्या त्याच्या हातांनी अपराध केलेला आहे राजाच्या मिशा ओढण्याचा, त्याला त्याचे हात ते कापून टाका. द ॲजिटेटेड कोर्टियर्स बिगॅन टू क्राय आउट. क्राय आउट म्हणजे ओरडायला लागले जोरजोरात आणि ते सगळे चिडले. ओनली बिरबल वॉज सायलेंट. पण हा जो बिरबल आहे ज्याची ही गोष्ट आहे, तो एकदम सायलेंट शांत बसला होता. आणि ही वॉज इवन स्माइलिंग लिटल, तो थोडासा हसतही होता. का हसत असेल? व्हॉट डू यू से बिरबल, व्हॉट इज युअर ओपिनियन. राजाचं लक्ष गेलं आणि राजाला थोडंसं आश्चर्य वाटलं की बिरबल नुसतं चुपचाप बसलेला आहे, काही बोलतही नाही आहे आणि उलट हसतोय, असं काय झालं आहे. मग तो म्हणतो बिरबल, इन माय ओपिनियन, ओ गिवर. ओ गिवर म्हणजे ओ दाता, ओ राजा असं म्हणतो ना आपण. ओ गिवर ऑफ पीस टू द वर्ल्ड, तू सगळ्या जगाला शांतता देणारा इतका चांगला राजा, तर तू काय करायला पाहिजे, ज्यांनी तुझ्या मिशा ओढल्या त्याला, त्या गुन्हेगाराला, तू फेव त्याच्या फेवरेट
हिज फेवरेट स्वीटमेट्स द्यायला पाहिजे. स्वीटमेट्स म्हणजे काय, मिठाई द्यायला पाहिजे, छान छान गोड गोड गोष्टी पदार्थ त्याला द्यायला पाहिजे. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तर राजा बिरबल तो म्हणाला, बरं की अरे बिरबल, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? आर यू आउट ऑफ युअर माइंड म्हणजे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? गिव स्वीट स्वीटमीट्स फॉर सच अ ग्रेव ऑफेन्स, इतक्या भयंकर गुन्ह्यासाठी, राजाच्या मिशा ओढण्याच्या गुन्ह्यासाठी त्याला काय तर मिठाई द्यायची, हे कसं शक्य आहे? असं कसं होऊ शकतं? डोकं फिरलं आहे का तुझं? द कोर्टियर्स बिगॅन टू सी, सगळेजण म्हणायला लागले, जे कोर्टियर्स होते, जे सगळे दरबारातले ते लोक होते त्याच्यात, ते असं म्हणायला लागले. बिरबल स्माइल्ड अँड ऑफर्ड अन एक्सप्लेनेशन, पण बिरबल हसला आणि त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. येस, हू वुड बी सो बोल्ड ॲज टू पुल द एम्परर्स मुस्टर्स? ओनली हिज ओन ग्रँडसन. एवढी हिम्मत कोणामध्ये असू शकते की राजाच्या मिशा ओढेल? एवढी हिम्मत फक्त त्याच्या नातवामध्येच असू शकते, त्याचा नातू स्वतःचा. देन अकबर हर्ड धिस, ही बस्ट आउट लाफिंग, बिकॉज दॅट इज एक्झॅक्टली वॉट हॅपन्ड इन द मॉर्निंग. आणि राजा अगदी मोठमोठ्याने हसायला लागला. का? कारण की हेच घडलेलं होतं सकाळी, असंच झालेलं होतं. ऑन आता ही झाली एक गोष्ट की राजाच्या मिशा कोण ओढू शकतो आणि त्याला शिक्षा काय मिळावी. तर इतका सुंदर तो मिशा ओढणारा छोटासा गुन्हेगार होता आणि त्याला शिक्षा काय मिळायला पाहिजे होती, की त्याला मिठाई मिळावी त्याच्या आवडीची. कारण फक्त तोच आपल्या आजोबांच्या मिशा ओढू शकतो, कारण आजोबा आणि नातू यांच्यामध्ये काही राजा आणि प्रजा हे नातं नसतं, आजोबा आणि नातू हे सुंदर नातंच असतं. ऑन अनदर ओकेजन, आता दुसरी गोष्ट. अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कोर्टियर्स. अकबर एकदा बसलेला होता रिलॅक्स मूडमध्ये त्याच्या त्या दरबारी लोकांसोबत. अ फ्यू ऑफ देम थॉट दॅट धिस वॉज गुड अपॉर्च्युनिटी टू शॉवर प्रेज ऑन द एम्परर अँड गेट सम फेवर्स फ्रॉम हिम. दे बिगॅन टू कम्पीट विथ इच अदर इन प्रेझिंग अकबर. आता हे जे सगळे दरबारी होते त्याचे, ते त्यांनी असं ठरवलं की आता राजा मस्त मूडमध्ये आहे, रिलॅक्स मूडमध्ये, तर आपण याची सगळेजणं स्तुती करू. प्रेज हिम म्हणजे याची सगळेजणं स्तुती करू, त्याचं कौतुक करू की तो कसा चांगला आहे, तो काय काय आहे आपल्यासाठी. आणि मग राजा खुश होऊन काय करेल, आपल्याला काहीतरी गिफ्ट देईल, एखादा मोत्यांचा हार, काही सोन्याचं अंगठी किंवा हार असं काहीतरी देईल. म्हणून त्यांनी सुरू केलं एकेकाने राजाचं कौतुक करायला. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग्स, यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग ऑर एम्परर्स दॅट एव्हर लिव्ड ऑन द अर्थ, असं ते सगळे एक एक जण म्हणायला लागला. आता दुसरा आणखीन एक म्हणतोय, यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पीपल इन हेवन ऑर अर्थ, यू आर ॲज ग्रेट ॲज गॉड अलमायटी. आता ते चालले एकमेकापेक्षा एकावर एक त्याची स्तुती करायला. आता राजाला देवाची पण उपमा देऊ दिली एकाने, गॉड अलमायटी म्हणजे परमेश्वराची उपमा दिली. यू आर ग्रेटर दॅन ऑलमायटी, आता देवापर्यंत पोचले. आता एक जण म्हणतोय की तू देवापेक्षाही श्रेष्ठ आहे आमचा अकबर राजा. नाव अकबर वॉज नो फूल, पण अकबर काय इतका मूर्ख होता का? ही डीड नॉट केअर फॉर फॉल्स प्रेज, ही स्टॉप्ड हिज कोर्टियर्स अँड आस्क डू यू ऑल बिलीव सो. त्याने त्यांना थांबवलं आणि विचारलं की तुम्ही म्हणताय, माझं कौतुक करताय, पण मी खरंच असं आहे का? तुम्हाला खरंच असा विश्वास आहे की मी असं आहे? तर ते म्हणाले की येस, दे आन्सर्ड इन वन व्हॉइस, दे आन्सर्ड इन वन व्हॉइस. त्यांनी सगळ्यांनी एका सुरात सांगितलं की हो हो, आमचा आमच्या गोष्टीवर आम्ही म्हटल्यावर पूर्ण विश्वास आहे. मग राजा म्हणाला, अच्छा ठीक आहे, मग तुम्ही प्रूव्ह करा की मी एक तरी गोष्ट अशी मला प्रूव्ह करून दाखवा, अशी मला सांगा की जी गॉड ऑलमायटी म्हणजे जो देव करू शकत नाही आणि मी करू शकतो, कारण की मी मोठा आहे ना त्याच्यापेक्षा. मी त्याच्यापेक्षा एक गोष्ट तर जास्त चांगली करता येऊ शकते मला. मग अशी एक गोष्ट मला सांगा आणि प्रूव्ह करा तुमचा पॉईंट, तुम्ही जर माझी इतकी स्तुती करताय तर नाही तर तुम्हाला मी माझ्या कोर्टातून काढून टाकेन, किंवा तुम्हाला
तुम्ही कोर्टाचा दरबाराचा अपमान केला असं म्हणून तुम्हाला शिक्षा मिळेल. अदरवाईज यू विल ऑल इनकर अवर रॉयल डिस्प्लेजर, म्हणजे तुम्ही दरबाराचा अपमान केल्याची शिक्षा तुम्हाला मिळेल. यू हॅव टिल टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव इट, तुम्हाला फक्त उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे, प्रूव इट, तुम्ही हे सगळं प्रूव करा, म्हणजे मला सांगा की कसं मी देवापेक्षाही ग्रेट आहे. अकबर दॅन लेफ्ट द प्लेस विदाउट अनदर लुक ॲट द कोर्टियर्स, आणि अकबर त्यांच्याकडे न बघता निघून गेला. दे वेअर इन प्रॉपर फिक्स, आता ते सगळे अडकले आणि खूप विचार करू लागले की कसं आता आपली गोष्ट, आपण म्हणून तर दिली, खोटी खोटी राजाची स्तुती केली, कौतुक केलं, पण आता हे सगळं प्रूव्ह कसं करायचं की राजा खरोखर देवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो देवापेक्षा श्रेष्ठ अशी कुठली गोष्ट करू शकतो. वेन बिरबल हर्ड देअर स्टोरी ही टोल्ड देम नॉट टू वरी, मग ही गोष्ट बिरबलापर्यंत पोचली तर बिरबल म्हणाला ठीक आहे मी बघतो उद्या काय करायचं, तुम्ही सगळेजण काळजी करू नका. इन द नेक्स्ट मॉर्निंग कोर्ट वॉज फुल, जो राजाचा दरबार होता कोर्ट तो फुल झाला, कारण की सगळेजणच क्युरियस होते की काय होणार आहे आता. एव्हरी वन वॉज क्युरियस टू सी व्हॉट वूड हॅपन नेक्स्ट. वेल, सेड द एम्परर, हॅव यू फाउंड अ गुड आन्सर टू माय क्वेश्चन, ऑर यू रेडी टू लीव द कोर्ट फॉर एव्हर. राजाने म्हटलंच की तुम्ही रेडी आहात ना माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन, नाहीतर तुम्हाला हे कोर्ट सोडून जावं लागेल कायमचं, फॉर एव्हर म्हणजे कायमचं. जस्ट देन बिरबल स्टेप फॉरवर्ड अँड बो लो, मग बिरबल आला आणि बो लो म्हणजे त्यांनी मुजरा केला, वाकून राजाला नमस्कार केला, मुजरा केला म्हणतात त्याला राजाला. प्लीज डोंट बी अँग्री विथ दोज हू थिंक यू आर द ग्रेटेस्ट, प्लीज डोंट बी अँग्री. मग बिरबलानी काय म्हटलं, महाराज तुम्ही त्यांच्यावर रागवू नका ज्यांनी तुम्हाला देवापेक्षाही महान समजलं, ते तर बरोबर आहेत. दे सर्टनली ॲटलीस्ट वन थिंग, देअर इज सर्टनली ॲटलीस्ट वन थिंग दॅट यू कॅन डू, बट द ऑल गॉड ऑलमॅटी कॅन नॉट. मग बिरबलानी म्हटलं की हो, अशी एक गोष्ट आहे की जी तुम्ही करू शकता पण द ऑलमॅटी गॉड नाही करू शकत. अकबर लुक बिरबल थॉटफुली अँड व्हॉट इज दॅट वन थिंग, मग म्हणतो सांग अशी कुठली गोष्ट आहे. वेन यू वॉन्ट टू पनिश समवन यू कॅन बॅनिश दॅट पर्सन, यू कॅन थ्रो हिम आउट ऑफ युअर किंगडम, बट गॉड्स किंगडम एक्सटेंड्स एव्हरीवेअर, द ऑल मायटी कॅन नॉट बॅनिश एनी वन फ्रॉम हिज किंगडम. एक गोष्ट आहे महाराज की तुम्ही जी करू शकता, जर का तुम्ही कोणाला पनिश केलं तर तुम्ही त्याला बॅनिश करू शकता, म्हणजे राज्यातून काढून देऊ शकता, त्या माणसाला थ्रो करू शकता, म्हणजे तुमच्या राज्यातून त्याला बाहेर फेकून देऊ शकता. पण परमेश्वर असा करू शकत नाही, कारण परमेश्वराची सत्ता सगळीकडे आहे, तो कुठे बाहेर टाकणार, त्यामुळे तो असं करू शकत नाही. द ऑल मायटी कॅनॉट बॅनिश एनी वन फ्रॉम हिज किंगडम, तो त्याच्या राज्यातून कुणालाही काढू शकत नाही. म्हणून तुम्ही देवापेक्षा महान आहे, कारण की एक ही गोष्ट अशी तुम्ही करू शकता जी राजा करू शकत, देव करू शकत नाही, राजा करू शकतो. अकबर फेस वॉज लिट अप विथ अ स्माईल, अकबराच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि त्याचा चेहरा खुलला. दॅट वॉज व्हेरी क्लेवर बिरबल, बिरबल व्हाईल यू शो While showing how I have an advantage, you have also shown that God is greater. I believe you. मग आता अकबराला पण समजलेलं होतं आणि त्या कोर्टियर्सला पण समजलं होतं, त्या दरबारी लोकांना पण. आणि अकबर समजून गेला, ते दरबारी पण समजून गेले की खरंच परमेश्वरापेक्षा, त्या विधात्यापेक्षा तर कोणीच महान असू शकत नाही, कारण त्याची सत्ता सर्वत्र आहे. आणि राजाची सत्ता अर्थातच जेवढी त्याचं, जेवढं त्याचं राज्य आहे तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे. म्हणजे बिरबलाने एका दगडात दोन पक्षी मारले, दोन्ही गोष्टी प्रूव्ह केल्या की राजाची सत्ता मर्यादित असते आणि नेहमी परमेश्वरच श्रेष्ठ असतो. अकबर वॉज स्लो सो प्लीज दॅट विथ द आन्सर दॅट ही फॉरगेव ऑल द कोर्टियर्स फॉर देअर स्टुपिडिटी. सो फ्रेंड्स, कसे वाटले तुम्हाला ही गोष्ट? जर तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल
तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर हिट करायला विसरू नका. म्हणजे जे नवीन व्हिडिओज येतील ग्रामरचे, मॅथ्सचे, मॅथ्सचे इझी ट्रिक्सचे, टी व्ही एसचे टॉपिक्स, मराठी, हिंदी, ऑल सब्जेक्ट्स, ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल अँड यू विल एन्जॉय युअर स्टडीज. बाय फ्रेंड्स.